हरी ओम श्री राम अंबदने। मी स्वाती वीरा पिंपळे, वागळे स्टेट केंद्र ठाणे। मी बापूंच्या उपासनेत डिसेंबर 1998 पासून आहे आणि माझी पहिली भेट साईनिवासमध्येच बापूंचं मला प्रथम दर्शन झालं, तेही साईबाबांच्या मूर्तीसमोर। अगाध करणी अघटित लीला तव सद्गुरु राया, बापूंचीच ही लीला, त्यामुळे त्यांची माझी भेट घडली आणि त्या दिवसापासून मी बापूंची लेख झाली। आज मी अनुभव सांगणार आहे। तो सन 2005 बापूंकडे आल्यानंतर आम्ही 2000 पासून आमची वागळे स्टेट उपासना केंद्र सुरू झालं आणि वागळे स्टेट उपासना केंद्र सुरू झाल्यानंतर आम्ही रेग्युलर उपासनेला जायला लागलो। नंतर पंचशीलची परीक्षा सुरू झाली आणि पंचशील परीक्षेमध्ये माझी शेवटची परीक्षा पंचमी सुरू होती आणि बापू सांगत की शिर्डी तुम्ही असे दर्शन घ्यायला जाता पण शिर्डी अनुभवा, भक्तांचे अनुभव घ्या, त्यांची घरं बघा, त्यांनी काय केलं ते बघा, हे सांगत। तर मग आम्ही मी माझी मैत्रीण केंद्र प्रमुख रंजना वीरा आणि दुसऱ्या मैत्रिणी आणि एक अजूनही पंचमीला असलेले राजीव पांडे हे आम्ही सगळं शिर्डीला जायची तयारी केली। पंचमीची परीक्षा जवळ आली होती आणि पावसाळ्याचे दिवस होते, ऑगस्टचा महिना होता आणि तसा मराठी महिना श्रावण होता। आम्ही रात्री 10 वाजता निघालो आणि भिवंडी मार्गे जायचं, कासारा घाटातून जायचं ठरवलं, पण गाडी पावसामुळे रस्ता पॅक, 2 दिवस आधी खूप पाऊस पडला होता त्यामुळे सगळीकडेच ट्रॅफिक होता। आम्ही तिथून गाडी परत केली आणि आम्ही माळशेज घाटाकडून निघालो आणि माळशेज घाटातून निघताना आम्हाला तिथे पोहोचेपर्यंत रात्री 12-12:30 सुरुवात झाली आणि एकदम किर्र अंधार, रातकिड्यांचा आवाज आणि वरून 2 दिवस पाऊस झाल्याने धबधब्यासारख्या गाडीवर पडणारा पाऊस सारखा, एका मिनिटाला धबधब्यासारखा पाऊस पडत होता। आम्ही मनातून सगळ्या घाबरल्या होतो आणि रामरक्षा सुरू केली होती। पुढे गाडीला हेडलाईट अंधुक झालेले, कारण सतत पावसामुळे वायपर सुद्धा नीट चालत नव्हता, थोडं थोडं अंधुक प्रकाशात आमची गाडी मुंगीच्या वेगाने पुढे जात होती आणि मनात सगळ्यांच्या भीती होती पण कोण कोणाला सांगत नव्हतं मी घाबरलंय म्हणून। आणि रामरक्षा सुरू केल्यानंतर आम्हाला हिंमत आली। मग थोड्या वेळाने 1-1.5 तास झाला असेल आणि आम्ही ठरवलं, बापूंना आता सगळ्यांनी मिळून हाक मारली आणि बापूंना सांगितलं, बापू तूच आता मार्ग दाखवू शकतोस। आणि शिवाय त्या रस्त्यात त्या दिवशी आमची गाडी सोडून घाटात एकही गाडी नव्हती, फक्त पुढे आणि पाठी आमची एकच गाडी आणि पुढे जायला भीती वाटत होती पण ड्रायव्हर सुद्धा आम्हाला सांगत नव्हता की मी घाबरलाय। शेवटी बापू आहेच, आपल्याला भीती वाटली तरी बापू हा आपल्याला रक्षण करणारच, हा एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा, हा विश्वास होता। बापूंना हाक मारली, साधारण 2:30 सुमारास एक क्वालिस गाडी पुढे आली। ती कशी पुढे आली हे आम्हाला कळलंच नाही, पटकन आमच्या गाडीला क्रॉस करून ती गाडी पुढे गेली आणि विशेष म्हणजे त्या गाडीने मागचे हेडलाईट चालू ठेवले की जेणेकरून आमच्या गाडीला उजेड मिळून रस्ता दिसे, कारण एका बाजूला दरी होती, ड्रायव्हरची सुद्धा कसोटी होती, तरी सुद्धा ते हेडलाईट आल्यावर ती गाडी पुढे आम्ही पाठी असं करत करत जवळजवळ 5:30-6:30 दरम्यान आम्ही आळेपाटा दिसायला लागला आणि ती गाडी पुढे सरकन निघून गेली। आळेपाटा आला, थोडासा उजेड झाला, आम्हाला हिंमत आली आणि आम्ही या संकटातून आम्ही कुठे बापूंनीच बाहेर काढलं आणि आम्ही पुढे गेलो। आळेपाठाला थोडा चहा वगैरे घेतला, थोडंसं जरा फ्रेश झालो आणि पुढे आमची गाडी शिर्डीकडे निघाली। शिर्डीला गेल्यानंतर बापूंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही समाधी मंदिरात गेलो नाही, तर प्रथम आम्ही माधवरावांचं घर, लक्ष्मीबाईंचं घर, खंडोबाचं मंदिर आणि लेंडीबाग, सगळं देऊळ, सगळ्यांचं दर्शन घेतलं, अब्दुल्लाची झोपडी, सावडी आणि मग आम्ही द्वारकामाईत आलो। द्वारकामाईत आल्यानंतर द्वारकामाई बघायला सुरुवात केली, तो दिवस नागपंचमीचा होता आणि मी पुढे माझ्या मागे रंजना होती, आम्ही 5-6 जण होतो। आम्ही पंचमीच्या दृष्टीने शिर्डी बघत होतो आणि बघता बघता आम्ही तिथे राऊंड मारत, उदीवरून राऊंड मारत मारत आम्ही
बाबांच्या समाधी फोटोकडे आलो आणि चरण चरण होते बाबांचे, तिथे नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यावर माझ्या मनात आलं, अरे आज पंचमी आहे, आपण तर कोणीच प्रसाद बाबांना घेतला नाही, फक्त बापूंनी सांगितल्याप्रमाणे दोन हात एक मस्त एवढंच सोबत होतं, पण बाबांकडे आज कोणीतरी प्रसाद ठेवले हे माझ्या मनात आलं. आज बाबाच प्रसाद देणार वाटतं आपल्याला असं मी मनात बोलून घेतले दर्शन घेताना. आणि मी खाली उतरली, माझ्या मागे रंजना होती, रंजनाही दर्शन घेतलं, ती खाली उतरली. पण का कोण जाणे त्या तिथे असलेल्या सेवकाने रंजनाला बोलवलं आणि तिच्या हातात तो पुरणपोळीचा प्रसाद दिला आणि म्हणाला खा बा तुम्ही सगळ्यांनी वाटून खा. म्हणजे माझ्या मनात होतं, माझ्या मैत्रिणीला दिलं आणि आमचा तो ग्रुप होता, म्हणजे आमची इच्छा प्रसाद देऊन बाबांनी पूर्ण केली. म्हणजे जे आपल्या मनात असतं त्याच्या पलीकडे सद्गुरूंच्या मनात असतं. आणि मी दर्शन घेतलं, आम्ही प्रसाद खाल्ला आणि सगळ्यात शेवटी आम्ही समाधी मंदिरात गेलो. समाधी मंदिरात पण मी तर बाबांना हेच म्हटलं, बाबा आज फक्त दोन हात एक मस्त हेच तुझ्या हेच तुझ्या चरणी. आणि नंतर आम्ही तिथून दर्शन घेऊन स्वामींच्या पादुका आहेत त्या लिंबाच्या झाडाखाली दर्शन घेतलं, उदी घेतली आणि आम्ही सुखरूप गाडीने पुन्हा परत आलो. आणि परत येताना खूप मोठी शिदोरी घेऊन आलो आणि पंचशीलची परीक्षा आमची सर्वांची एकदम उत्कृष्ट गेली. त्या पंचशीलमध्ये काही काही परीक्षेत आम्हाला डिस्टिंक्शनही मिळाले, पण डिस्टिंक्शन आम्हाला नाही मिळाले, बापूंनी दिले. आणि तो आनंद हा अवर्णनीय होता. आणि एक छोटीशी गोष्ट मी सांगते, मी जेव्हा बापूंकडे आले 98 त्यावेळेला 99 रामनवमी उत्सवाला मी दादरच्या शाळेत गेले होते आणि कोवळ्या मैदानात बापू दादा आई सगळे बसले होते. मी चाफ्याची फुलं नेली होती, बाकी काही नेलं नव्हतं. आणि माझ्या मनात आलं बरोबर बापूंच्या हातातही पडावं. आणि अचानक समोरून सेवक आला, तो म्हणाला द्या ही फुलं आणि त्यांनी बापूंच्या हातात दिली. गुणवंत तू भाग्यवंत तू सद्गुरुराया, तुझे पूजन तुझे भजन हीच माझी इच्छा. बापूराया तुझी अघाध लीला आहेस, दत्तकृपे तू सदैव तत्पर आहेस, सद्भावनांना आधार देत आहेस. सद्गुरु मी तुझे अंबज्ञ आहे, श्रीराम अंबज्ञ